अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप चांगलीच आक्रमक झालेली आहे। यावेळी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडे करण्यात आली। मुंबईतील आझाद मैदान इथून निघालेल्या भाजपच्या विराट मोर्चाला मेट्रो थिएटर परिसरात अडवण्यात आलं। यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांसह इतर नेत्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे। ही दृश्य पाहतोय आझाद मैदानावर भाजपने एल्गार केला, त्यानंतर भाजपचा हा विराट मोर्चा आपण दुसऱ्या विंडोत पाहतोय, त्यानंतर पोलिसांनी भाजपच्या मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, त्यावेळी सुद्धा आपण दृश्य पाहतोय। ज्यावेळी सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी ही दृश्य पाहतोय, पोलीस व्हॅन मधली ही दृश्य आहेत। हाय 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 हाय